नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी बर देण्यास निघाला लंबोदर। खरं तर आज गणरायाचा सगळ्यांनी भक्तिमय वातावरणात आणि दुःखी वातावरणामध्ये गणरायाला निरोप देत आहात। आपल्यासोबत काही सिडकोमधील नागरिक आहेत की जे दरवर्षी आपल्या गणरायाला घरोघरीच्या घरीच निरोप देत असतात, तर आपल्यासोबत काही महिला मंडळ आहे। आपण त्यांना विचारूया की तुम्ही दरवर्षी हा जो उत्साह कशा पद्धतीने साजरा करता। पर्यावरणाचं प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही हा सण दरवर्षी घरच्या घरीच विसर्जन करतो आणि तसंच आगमनही एकदम जोरात उत्साहाने करतो आणि तसंच विसर्जनही एकत्र येऊन विसर्जन करतो। त्याच गणेश उत्सवाचं हेच कारण की बोलतील आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, तर तुम्ही त्याच्या चरणी काय मागणं मागाल? हे देशावर कोरोनाचं महामारीचं संकट आलेलं आहे, ते लवकरात लवकर त्याचं निवारण व्हावं, सगळ्या जनतेला सुखमय आरोग्य प्राप्त हो, हीच मी गणेश चरणी प्रार्थना करते। तुम्ही याच्यामधून दरवर्षी हा जो उत्सव साजरा करत असतात, तर याच्यामधून बाकीच्या नागरिकांना देखील काय संदेश द्याल? त्यांनी पण घरच्या घरीच विसर्जन करून पर्यावरणाला वाचवावं, हीच माझी गणपती चरणी इच्छा करते। त्यामुळे नागरिकांना देखील विनंती आहे की प्रत्येकाने पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करावी आणि जेणेकरून आपल्या पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, नदीचं जे संवर्धन होईल आणि आपल्या पर्यावरणावर एक हातभार लाभेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेशसह आकाश तोटे, नाशिक विकास, नाशिक।